नमस्कार मित्रांनो, मी आहे डॅझर। आपणा सर्वांचं या नवीन वेब सिरीजमध्ये सहर्ष स्वागत आहे। ही वेब सिरीज आहे सी प्रोग्रॅमिंग या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील अत्यंत महत्त्वाच्या विषयासाठी। आणि मित्र हो, ही वेब सिरीज यूट्यूबवरील अशी एकमेव वेब सिरीज आहे की जी तुम्हाला सहज सोप्या मराठी माध्यमातून मार्गदर्शन करणारी आहे। चला तर मग सुरुवात करूया वेब सिरीजमधील पहिल्या भागापासून। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी टर्बो सी हा एडिटर या ठिकाणी वापरून त्यामध्ये आता आपण सीचे प्रोग्रॅम्स निर्माण करणार आहोत। तर टर्बो सीचा एडिटर ओपन झाल्यानंतर फाईल न्यू हा पर्याय तुम्ही वापरल्यानंतर याच्या आतमध्ये तुम्ही सीचे प्रोग्रॅम्स लिहायला सुरुवात करणार आहात। तर सी प्रोग्रॅमिंगमधील अत्यंत महत्त्वाचं जे फंक्शन आहे ते फंक्शन आता आपण या प्रोग्रॅममध्ये मांडायला सुरुवात करणार आहोत। तर या फंक्शनचं नाव आहे व्हॉइड मेन। फंक्शनचं नाव आहे मेन फंक्शन। सो फंक्शन म्हणजे काय हे आपण थोडक्यात जाणून घ्या। फंक्शन म्हणजे असा ग्रुप ऑफ कोड असणार आहे किंवा कलेक्शन्स ऑफ लाईन्स असणार आहे की ज्याच्या सहाय्याने आपल्याला एक ठराविक टास्क पूर्ण करून घेता येणार आहे। तर आता आपण मेन या फंक्शनचा वापर करून हॅलो हा वर्ड आपण प्रिंट करणार आहोत। तर आपल्या लक्षात येत असेल की आपणाला टास्क काय आहे, हॅलो हा वर्ड प्रिंट करायचा आहे। म्हणजेच हे काम करण्यासाठी आपल्याला मेनच्या आतमध्ये कोडिंग करायला पाहिजे। आणि हे कोडिंग म्हणजेच काय असणार आहे, लाईन ऑफ कोड असणार आहे किंवा लाईन्स ऑफ कोड असणार आहे। म्हणजेच या लाईन्स एकत्र आल्यानंतर एक ठराविक टास्क पूर्ण होणार आहे। आणि मग ते टास्क पूर्ण करणाऱ्या कन्सेप्टला आपण नेहमी काय म्हणणार आहोत, फंक्शन असं म्हणणार आहोत। म्हणजेच या ठिकाणी मेन हे फंक्शन असणार आहे आणि मेन या फंक्शनच्या सहाय्यानेच आपल्याला स्क्रीनवरती प्रिंटिंगचं काम करता येणार आहे। तर या ठिकाणी आपल्याला मेन फंक्शनच्या आतमध्ये आपल्याला सिस्टीमचं एक इनबिल्ट फंक्शन वापरायचं आहे, त्याचं नाव आहे प्रिंटएफ फंक्शन। तर या फंक्शनचा वापर करून आपण स्क्रीनवरती मेसेजेस प्रिंट करणार आहोत। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी हॅलो नावाचा वर्ड या प्रिंटएफ स्टेटमेंटमध्ये मांडलेला आहे। म्हणजेच हॅलो ही स्ट्रिंग जी आहे ती ऑलवेज कम्स इन डबल कोट। तर जे आपणाला स्क्रीनवरती डिस्प्ले करायचं आहे ते नेहमी आपल्याला या डबल कोटच्या आतमध्येच काय करायला पाहिजे, मांडायला पाहिजे। ओके, तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आता प्रिंटएफ या फंक्शनच्या सहाय्याने हॅलो हा वर्ड आपण स्क्रीनवरती प्रिंट करणार आहोत। तर या ठिकाणी हा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे, आपण याला सेव्ह ॲज करून घेऊया। सो टेस्ट वन डॉट सी मी याचं नाव असं देतो आहे। आणि मग पुढे जाऊन अल्ट एफ नाईनच्या सहाय्याने प्रोग्राममध्ये काही एरर आहेत का तर पडताळून पाहतोय। तर आपणाला पाहायला मिळत असेल की या ठिकाणी झिरो एरर आहे, म्हणजेच आपल्याला पुढे जाऊन प्रोग्राम रन करता येणार आहे। आता मी कंट्रोल एफ नाईनचा वापर करून प्रोग्राम या ठिकाणी काय करणार आहोत, रन करणार आहे। तर मित्रांनो, प्रोग्राम आपला रन झालेला आहे पण आपणाला हॅलो वर्ड स्क्रीनवरती प्रिंट झालेला पाहायला मिळालेला नाही आहे। तर मित्रांनो, तसं झालेलं नाही आहे, तर मुळात हॅलो हा वर्ड प्रिंटेड स्टेटमेंटच्या सहाय्याने प्रिंट झालेला आहे। तर ते जे काही प्रिंट झालेलं आहे ते जर आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्याला अल्ट डब्ल्यू या की कॉम्बिनेशनचा वापर करून विंडो या पर्यायामध्ये यायला पाहिजे। आणि त्याच्या आतमधील आउटपुट नावाचा जो काही सब पर्याय आहे त्याचा वापर करून आपण या ठिकाणी आउटपुट स्क्रीनकडे पोहोचणार आहोत। आणि मगच आपणाला आपल्या प्रोग्रॅमच्या सहाय्याने जो काही कंटेंट प्रिंट झालेला आहे, मेसेज जो प्रिंट झालेला आहे, डेटा जो प्रिंट झालेला आहे आउटपुट स्क्रीनवरती, तो आपणाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। म्हणजे तुम्ही जी पाहत असलेली ही जी काही ब्लॅक स्क्रीन आहे ही आउटपुट स्क्रीन आहे। तर आपल्याला आपणाला ब्ल्यू स्क्रीनवरती जो काही कंटेंट पाहायला मिळतो तो आपला सोर्स कोड असणार आहे। आणि या सोर्स कोडचं रूपांतर कशामध्ये होणार आहे, आउटपुटमध्ये होणार आहे। आणि आउटपुट आपणाला कुठे पाहायला मिळणार आहे, आउटपुट स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी प्रोग्राम आपला एकदा रन झाल्यामुळे आपल्याला हॅलो हा वर्ड पाहायला मिळालेला आहे। ओके, तर आता आपण मित्रांनो हाच प्रोग्राम पुन्हा एकदा रन करूया। तर त्यासाठी आपण कंट्रोल एफ नाईन हा पर्याय पुन्हा वापरूया। म्हणजेच काय झालेलं आहे, आत्तापर्यंत आपण दोन वेळा हा प्रोग्राम रन केलेला आहे। तर आता आपण आउटपुट विंडोकडे वळूया। तर आपणाला लक्षात येत असेल की या ठिकाणी दोन वेळा आपण प्रोग्राम रन केल्यामुळे आपल्याला दोन वेळा या ठिकाणी हॅलो वर्ड टाईप झालेला पाहायला मिळतो। मी आणखीन एकदा या ठिकाणी कंट्रोल एफ नाईनचा वापर करून प्रोग्राम रन केलेला आहे, पुन्हा अल्ट डब्ल्यूच्या सहाय्याने मी आउटपुट स्क्रीनकडे आलेलो आहे। तर आपणाला पाहायला मिळत असेल की या ठिकाणी आपल्याला तीन वेळा हॅलो वर्ड प्रिंट झालेला आहे। तर मित्रांनो, आपण प्रोग्रॅमच्या कोडमध्ये तीन वेळा हॅलो वर्ड प्रिंट होण्यासाठी प्रिंटएफ फंक्शन वापरलेलं आहे का
नाही आहे, तर आपण एकदाच प्रिंट होण्यासाठी प्रिंटएफ स्टेटमेंटचा वापर करून हा हॅलो वर्ल्ड प्रिंट करण्याची मागणी केलेली आहे. पण तुम्ही मल्टिपल टाइम्स प्रोग्राम रन केल्यामुळे व्हायला लागलेलं काय आहे की तुमचं प्रोग्राम आत्ता रन झाल्यानंतर तुम्हाला आत्ताचं आउटपुट पण मिळते, त्याचबरोबर पूर्वी जे रन झालेलं प्रोग्राम आहे त्याचं देखील आउटपुट आपणाला त्या स्क्रीनवरती किंवा आउटपुट स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे. म्हणजेच आपणाला या ठिकाणी अनावश्यकपणे आपल्याला प्रिव्हियस प्रोग्रॅमचा डेटा या ठिकाणी जो प्रिंट झाला होता तोही देखील आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो, आपल्याला हे अशा पद्धतीचं आउटपुट जर नको असेल तर आपणाला काय करायला पाहिजे यासाठी आता आपण प्रयत्न करूया. ओके, तर आपण या ठिकाणी CLR SCR या फंक्शनला या ठिकाणी कॉल करणार आहोत. तर प्रिंट करण्या अगोदर आपण कोणाला बोलावलेलं आहे, CLR SCRला बोलावलेलं आहे. सो CLR SCR म्हणजेच काय, क्लिअर द स्क्रीन. तर मेन फंक्शनच्या आतमध्ये आल्यानंतर सर्वप्रथम काय होणार आहे, आउटपुट स्क्रीन जी असणार आहे ती क्लिअर होणार आहे. आउटपुट स्क्रीन क्लिअर झाल्यानंतरच आपल्याला प्रिंटएफ स्टेटमेंटच्या साह्याने हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेला पाहायला मिळणार आहे. मी हा प्रोग्राम सेव्ह करून तुम्हाला प्रोग्राम रन करून दाखवतो. तर या ठिकाणी आपण आउटपुट विंडोकडे वळणार आहोत. तर आपल्याला आता एकदाच हॅलो वर्ल्ड या ठिकाणी प्रिंट झालेला पाहायला मिळतोय. आपल्याला प्रिव्हियस प्रोग्रामचं आउटपुट त्या ठिकाणी क्लिअर होऊनच आपल्याला त्या ठिकाणी प्रिंटिंग झालेलं पाहायला मिळत आहे. सो मी आणखी एकदा प्रोग्राम रन करून दाखवतो, तुम्हाला पुन्हा या ठिकाणी लक्षात येईल की आपण पुन्हा एकदा प्रोग्राम रन केल्यानंतर दोन वेळा जे प्रिंटिंग हॅलो वर्ल्डचं होत होतं ते आता होत नाही आहे, तर एकदाच हॅलो वर्ल्ड या ठिकाणी प्रिंट होत आहे. म्हणजे निश्चितच प्रिव्हियस प्रोग्रामचं आउटपुट जे आहे ते क्लिअर केल्यानंतरच प्रिंटिंग स्टेटमेंटच्या सहाय्याने आपणाला हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेला पाहायला मिळतो. त्याचबरोबर मित्रांनो, आपणाला आणखीन एक ह्याच्यामध्ये एक फंक्शन वापरायचं आहे, ते म्हणजेच GetCH. तर याचा वापर काय आहे ते आपण जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण प्रोग्राम रन केल्यानंतर आपलं आउटपुट जे आहे ते मिळवण्यासाठी आपण Alt W या की कॉम्बिनेशनचा वापर करून आपण आउटपुट या सब ऑप्शनचा वापर करून आपण आउटपुट विंडोकडे वळतो. तर हा जो काही प्रवास आहे तो जर प्रवास तुम्हाला वजा करायचा असेल तर तुम्हाला प्रोग्रॅममध्ये सगळ्यात शेवटी GetCH ही मेथड वापरायला पाहिजे. ही मेथड वापरल्यानंतर तुमच्या प्रोग्रॅमच्या सहाय्याने जे काही आउटपुट स्क्रीनवरती जनरेट झालेलं आउटपुट आहे ते जर तुम्हाला प्राप्त करायचं असेल, गेट करायचं असेल, तर GetCH या मेथडची आपल्याला काय करायला पाहिजे, या ठिकाणी वापर करून घ्यायला पाहिजे. तर मित्रांनो, आपणाला लक्षात आलं असेल की GetCH या मेथडच्या सहाय्याने आपण प्रोग्राम रन केल्या केल्या आपणाला त्या ठिकाणी जे काही आपल्या प्रोग्रामनं प्रिंट केलेलं आहे ते लागलीच आपल्याला त्या ठिकाणी प्राप्त केलं जाणार आहे किंवा प्राप्त होणार आहे. तर आपण पाहतायच की या ठिकाणी आपल्याला डिरेक्टली आउटपुट स्क्रीनवरती जो काही मॅटर तयार झालेला आहे तो आपणाला प्राप्त होत आहे. मी आता एंटर बटन प्रेस करतोय आणि मग पुन्हा प्रोग्रामकडे वळतोय. पुन्हा एकदा मी प्रोग्राम रन करतो, तुम्हाला सेम एकदाच त्या ठिकाणी हॅलो वर्ल्ड प्रिंट झालेला पाहायला मिळतोय आणि Alt W या की कॉम्बिनेशनचा वापर न करता आपण आउटपुट स्क्रीनकडे आलेलो आहोत. म्हणजेच आपण GetCH-च्या सहाय्याने इथे पोहोचलेलो आहोत आणि प्रिव्हियस जे आउटपुट आहे विंडोचं किंवा प्रोग्रॅमचं ते या ठिकाणी क्लिअर होऊनच आपल्याला फ्रेश प्रोग्रॅमचं आउटपुट या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. हे काम आपल्याला CLR SCRच्या मार्फत झालेलं आहे. म्हणजे निश्चितच आपण या पहिल्या प्रोग्राममध्ये मेन फंक्शनच्या आतमध्ये तीन फंक्शनचा वापर करून आपण प्रोग्राम तयार केलेला आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. मी पुन्हा रिपीट करतो, रिवाइज करतो. CLR SCR म्हणजेच क्लिअर द स्क्रीन. आउटपुट स्क्रीनवरील अगोदरचे जे काही आउटपुट कंटेंट आहे ते क्लिअर करूनच पुढे आपल्या प्रोग्रामच्या द्वारा जे काही प्रिंटिंग होणार आहे ते प्रिंटिंग आपल्याला क्लिअर विंडोवरती तयार व्हावं यासाठी CLR SCRचा वापर केला जाणार आहे. त्यानंतर प्रिंटएफ फंक्शन वापरलेला, या फंक्शनचा वापर करून आपण स्क्रीनवरती कंटेंट ड्रॉ करू शकणार आहोत, तयार करू शकणार आहोत. आणि मग शेवटी जे आहे ते म्हणजे GetCH, जे आउटपुट स्क्रीनवरती कंटेंट तयार झालेले आहेत ते आपणाला लागलीच प्राप्त व्हायचे असतील, पाहायचे असतील, तर आपल्याला GetCH या मेथडचा वापर करता येणार आहे. आणि GetCH ही मेथड नेहमी काय असणार आहे, प्रोग्रामची शेवटची इन्स्ट्रक्शन असणार आहे. त्याचबरोबर आणखीन आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेलीच आहे, प्रिंटएफ या फंक्शनच्या आतमध्ये जे आपल्याला मांडायचं आहे ते नेहमी डबल कोटच्या आतमध्येच आपल्याला मांडायचं आहे. सो आउटपुट स्क्रीनवरती जे काही आपण डिस्प्ले करणार आहोत ते नेहमी डबल कोटच्या आतमध्येच आपल्याला लिहायला पाहिजे.
आणि यालाच आपण फॉर्मॅटेड स्ट्रिंग असं म्हणतो. म्हणजे ही जी काही कंटेंट आहे ती कंटेंट आपल्याला स्क्रीनवरती प्राप्त होते म्हणून याला आपण फॉर्मॅटेड स्ट्रिंग असंही देखील म्हणतो. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्हाला खूप सोप्या एक्झाम्पलच्या सहाय्याने सी प्रोग्रॅमिंगमधील हा सर्वात छोटा प्रोग्रॅम अभ्यासायला मिळालेलं आहे. मी आता तुम्हाला एक छोटंसं एक्झाम्पल देतो की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल. तर मित्रांनो, तुम्हाला स्वतःचा इन्फॉर्मेशन म्हणजेच पर्सनल इन्फॉर्मेशन की ज्याला आपण बायोडेटा म्हणतो, हा बायोडेटा स्क्रीनवरती प्रिंट करण्यासाठी एक छोटासा प्रिंट प्रोग्रॅम करायचा आहे. तर मित्रांनो, मी आशा करतो की तुम्ही हा प्रोग्रॅम निश्चित तुमच्या परीने सॉल्व करा. धन्यवाद.